अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता व त्याची लागण होऊ नये म्हणून शासनातर्फे कलम 144 लागू करण्यात आले असून काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तरी काही नागरिक प्रशासनाचे आदेश पाळत नसल्यामुळे अशांना पोलिसांमार्फत चोप देण्यात येत आहे। शासन व पोलीस प्रशासन हे नागरिकांच्या हितासाठी कठोर पावले उचलत असून कृपया नागरिकांनी कोरोना व्हायरसची भीषणता लक्षात घेऊन शासनाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत। शासनाच्या परीने कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता रोजच नवीन नवीन पावले उचलली जात आहे। सर्वात पहिले म्हणजे 22 मार्च रोजी शासनाने जनता कर्फ्यूचे आयोजन केलं होतं आणि नागरिकांनी संपूर्ण देशामध्ये नागरिकांनी त्याला भरभरून आता प्रतिसाद देखील दिला आहे। त्याचबरोबर जामनेरकरांनी देखील या जनता कर्फ्यूला उत्तम असा प्रतिसाद दिलेला होता आणि त्याच दिवशी रात्री मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आली होती आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजपासून संचारबंदी करण्यात आलेली आहे आणि यासाठी प्रशासनाच्या मार्फत पोलीस प्रशासन देखील प्रत्येक चौकांमध्ये तैनात करण्यात आलेले आहे। नागरिक देखील याला प्रतिसाद देत आहे। नागरिकांनी देखील घरात राहणे पसंत केलेले आहे। या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये किंवा शासनाने दिलेल्या प्रत्येक आदेशाचं अंमलबजावणी ही नागरिक करत आहेत, परंतु जी नागरिक घराबाहेर निघत आहेत काही कारण नसताना किंवा जी टार्गेट मुलं बाहेर फिरताना दिसत आहे त्यांच्यावर बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासन अगदी चोखपणे आपला या ठिकाणी बंदोबस्त निभावत आहे, परंतु नागरिकांच्याच हितासाठी त्यांना काही वेळेला या नागरिकांचा खरपूस समाचारही घ्यावा लागत आहे। आपण बघू शकता त्या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासन आपली ड्युटी चोखपणे बजावताना आपल्याला दिसत आहे। आज सांगली शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जी महाराष्ट्र शासनाकडून CRPC कलम 144 प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आलेली होती त्याचं पालन करण्यासाठी प्रत्येक चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। स्वतः जामनेर पोलीस स्टेशनचे PI श्री इंगळे साहेब तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी, त्याचप्रमाणे महसूलचे तहसीलदार साहेब आणि त्यांचे कर्मचारी, त्याचप्रमाणे नगरपालिका जामनेर येथील कर्मचारी आणि अधिकारी हे देखील सदर बंदोबस्तामध्ये योग्यरीतीने आपापले कर्तव्य बजावत आहेत। सर्व जामनेर नगरवासियांना आमचं हे सांगणं आहे की कोरोना व्हायरस हा एक साथीचा रोग आहे। गर्दीच्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर हा रोग मोठ्या प्रमाणावर पसरतो। आमचं फक्त एवढंच पब्लिकला सांगणं आहे की त्यांनी गर्दीच्या ठिकाणी विनाकारण एकत्र येऊ नये, आपल्या परिवारासोबत घरातच थांबावे। काही दिवस हे आपल्याला खूप आपल्या संवेदनशील जाणार आहेत काही दिवस, त्यामुळे आपण सर्वांनी आपली काळजी घ्यावी, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा। युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मी नागरिकांना विनंती करेल की त्यांनी बाहेर न फिरता घरामध्ये स्वतःला क्वारंटाईन करून घ्यायचं आहे, विलगीकरण करायचं आहे, जेणेकरून हा व्हायरस लोकांमध्ये पसरून लोकांचा मृत्यू होणार नाही।
विलगीकरण करणे हा त्याच्यावरचा सर्वात चांगला उपाय असल्याने पोलीस लोक आपल्याला त्याच्यासाठी मदत करत आहे. पोलिसांचं काम पडू देण्यापेक्षा लोकांनी स्वतःला सावरून स्वतः सेल्फ क्वारंटाईन करणं हा त्याच्यावरचा एक तालीम उपाय आहे. आणि बाकी पेशंटनी घाबरून न जाता ज्यांना सर्दी खोकला ताप असेल त्यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे त्वरित संपर्क साधायचा. तर आपण बघू शकत आहात की ही जी संचारबंदी लागू झालेली आहे त्याला संपूर्ण जामनेरकरांनी भरभरून असा प्रतिसादही दिलेला आहे. पोलीस प्रशासन देखील आपल्या परीने प्रयत्नात आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांना समजवून सांगत आहेत. वेळप्रसंगी त्यांचा खरपूस समाचारही घ्यावा लागत आहे. हे सर्व नागरिकांच्याच हितासाठी आहे. नागरिकांना दमदाटी करायची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन वारंवार पोलीस प्रशासन हे नागरिकांना करत आहेत. नागरिकांनी शासनाच्या सर्व आदेशाचे पालन करावे आणि या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्वांनी आपल्या घरीच राहावे एवढीच विनंती सर्व प्रशासन आणि प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. कॅमेरामन शेख सुफियांसह मी निघाल महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.